नमस्कार मित्रांनो, आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ई पीक पाहणी करण्याची तारीख मित्रांनो 15 सप्टेंबर 2024 होती मित्रांनो. परंतु ई पीक पाहणीसाठी मुदतवाढ आलेली आहे मित्रांनो. तर ई पीक पाहणीची मुदतवाढ किती आहे, म्हणजेच ई पीक पाहणीची शेवटची तारीख किती आहे, शेतकऱ्यांना आता किती तारखेपर्यंत ई पीक पाहणी करण्यास येणार आहे मित्रांनो, याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता की महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागांतर्गत एक परिपत्रक जाहीर करण्यात आले मित्रांनो. याचा आपण विषय पाहूया सुरुवातीला. राज्यात खरीप हंगाम 2024 मधील शेतकरी स्तरावर ई पीक पाहणीला 7 दिवसाची मुदतवाढ देण्याबाबतचा हे परिपत्रक आहे मित्रांनो. तर आपण सविस्तर माहिती पाहूया. राज्यात खरीप हंगाम 2024-25 हा दिनांक 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू करण्यात आला आहे व 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावर ई पीक पाहणीकरिता उपलब्ध आहे. परंतु राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीची विहित मुदतीत पूर्ण झाली नाही असे निदर्शनास आले आहे मित्रांनो. म्हणजेच शेतकऱ्यांना मुसळधार पावसामुळे ई पीक पाहणी करण्यास अडथळे किंवा वेळेमध्ये ई पीक पाहणी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे याबाबत योग्य प्रचार व प्रसिद्धी न झाल्याने शेतकऱ्यामार्फत पिकांची नोंद ही अत्यंत कमी प्रमाणात नोंदवण्यात आली आहे. तदनुसार खरीप हंगाम 2024 करिता 7 दिवसाची म्हणजेच दिनांक 23/9/2024 म्हणजेच 23 सप्टेंबरपर्यंत शेतकरी स्तरावर ई पीक पाहणी नोंदवण्याची मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच सहाय्यक किंवा तलाठी स्तरावर पीक पाहणी मुदत 7 दिवसाची म्हणजेच दिनांक 24 सप्टेंबर 2024 ते 23 ऑक्टोबर 2024 मुदतवाढ देण्यात येत आहे मित्रांनो. म्हणजे शेतकऱ्यांना 23 सप्टेंबर 2024 पर्यंत ई पीक पाहणी करण्यास मुदतवाढ मिळाली आहे मित्रांनो. थोडक्यात मित्रांनो, ई पीक पाहणी दिनांक 23 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे मित्रांनो. या तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करा असे आवाहन केले आहे मित्रांनो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.